मित्रांनो, तुम्हाला असं वाटतंय का की तुम्ही किती कष्ट करता आहात, मेहनत करता आहात, पण यश मिळतच नाहीये? अजून किती काम करावं लागणार आहे तेव्हा यश मिळेल हे समजतच नाहीये? तर मित्रांनो, एक कहाणी तुमच्यासाठी आहे, कथा लक्ष देऊन ऐका। भगवान बुद्ध नेहमीच सामान्य जनतेला उपदेश देऊन त्यांना जीवनात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असत। त्यांनी नेहमी जनतेला योग्य मार्ग दिशा दाखवण्याचे काम केले। भगवान बुद्धांचे वय झाल्यानंतरही ते गावोगाव हिंडून लोकांना प्रवचने देत असत, उपदेश देत असत। त्यांच्या या कामात त्यांनी उतार वयातही खंड पडू दिला नाही। एक दिवस असेच ते एका गावाहून दुसऱ्या गावी निघाले होते। या प्रवासात आनंद नावाचा शिष्य त्यांच्या सोबत होता। प्रवास लांबचा होता, चालताना त्यांची दमछाक होत होती, तरीही ते आनंदला सांगत होते, आपण चालत राहू, आपण थोड्या वेळात पोहोचूच। त्याला प्रोत्साहन देऊन ते चालत होते। खूप अंतर चालून झाल्यावरही गाव काही येत नव्हते, त्यामुळे आनंद कंटाळला होता। वाटेत त्याला एक शेत दिसले, त्या शेतात शेतकरी काम करत होता। त्याला पाहून आनंद अधीर होत भगवान बुद्धांना म्हणाला, भगवान आपण या शेतकऱ्याला विचारायचे का, अजून किती लांब जायचे आहे ते, म्हणजे आपल्याला अंदाज तरी येईल। भगवान बुद्धांनी त्याला होकार दिला आणि आनंदने त्या शेतकऱ्याला गाव अजून किती लांब आहे ते विचारले। त्यावर शेतकरी म्हणाला, बस तुम्ही पोहोचलाच आहात, अजून 2 किलोमीटर। हे उत्तर ऐकून भगवान बुद्ध त्या शेतकऱ्याकडे बघून हसले, तो शेतकरीही भगवान बुद्धांकडे बघून हसला। आनंदला मात्र त्यांच्या हसण्याचे रहस्य कळले नाही। एक तर इथे चालून चालून जीव मेटाकुटीला आला होता आणि भगवान हसत का आहेत हे त्याला कळेना, पण तो काही बोलला नाही आणि भगवान बुद्धांसोबत चालू लागला। थोड्या वेळानंतर अजून बरेच अंतर चालून गेल्यावरही गाव काही दिसेना। आनंद पार थकून गेला होता। तो पुन्हा बुद्धांना म्हणाला, गुरु आपण थोड्या वेळ थांबूया, कोणाला तरी विचारूया, गाव अजून किती लांब आहे ते। भगवान बुद्ध हो म्हणाले। आनंद इकडे तिकडे पाहू लागला। त्याला समोरून एक म्हातारी बाई येताना दिसली। तिच्या डोक्यावर लाकडाची मोळी होती। आनंदने त्या बाईला विचारले, गाव अजून किती दूर आहे? त्यावर ती बाई म्हणाली, अरे बाळांनो तुम्ही गावात आलातच आहात, अजून फक्त 2 किलोमीटर, तुम्ही गावाच्या अगदी जवळ आला आहात। बाईने असं सांगताच भगवान बुद्धांनी तिच्याकडे बघून स्मितहास्य केले। त्या बाईनेही गौतम बुद्धांकडे बघून स्मितहास्य केले। यावेळीही आनंदला भगवान का हसले हे कळले नाही। यावेळी मात्र त्याला वाईट वाटले। गौतम बुद्ध आनंदला म्हणाले, आपण चालत राहूया, आपण पोहोचलोच आहोत। आनंद काही न बोलता चालत राहिला। बहुतेक त्यांनी 2 किलोमीटर पार केले होते। आता मात्र आनंद पार थकून गेला होता। चालायचे त्राणही त्याच्यात उरले नव्हते। तोच त्याला समोरून एक माणूस येताना दिसला। आनंदने त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारला। त्यावर तो मनुष्य म्हणाला, बस अजून 2 किलोमीटर, तुम्ही पोहोचलाच आहात, संध्याकाळ होण्याआधी तुम्ही गावात पोहोचाल। असे म्हणून तो मनुष्य निघून गेला। आता मात्र आनंदची सहनशक्ती संपली। तो माणूस जाताच आनंदने आपली झोळी जमिनीवर आपटली आणि भगवान बुद्धांना नम्रपणे त्याने विचारले, भगवान मला माफ करा, मी तुम्हाला निष्फळ प्रश्न विचारतो आहे, मला माहीत आहे असे प्रश्न विचारून मी माझी ऊर्जा खर्च करतो आहे, पण मला जाणून घ्यायचे आहे की आपण असे का करत आहात। शेतकरी आणि ती म्हातारी बाई भेटली तेव्हा त्यांनी 2 किलोमीटर सांगताच तुम्ही हसलात, आताही तुम्ही शांत आहात, प्रत्येक जण अजून 2 किलोमीटर सांगत आहेत, पण गाव काही येण्याचे चिन्ह दिसतच नाहीये, मी तर पार थकून गेलो आहे, आता माझ्यात चालायचे त्राण उरले नाहीये। गौतम बुद्धांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतले। त्याचा त्रागा त्यांना समजत होता। गौतम बुद्धांनी त्याला म्हटले, आनंद तू आधी शांत हो, मला माहीत आहे गाव अजून 2 किलोमीटर चालत गेल्यावरही येणार नाहीये। त्यावर आनंदने त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहिले।
गौतम बुद्ध पुढे म्हणाले, हो तुला कदाचित माहीत नसेल पण मी याआधीही या गावी आलो आहे आणि ते गाव 20 किलोमीटर लांब आहे. आपल्याला जे 3 लोक भेटले त्यांनी आपल्याला सांगितले की गाव 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. त्यांनी असे सांगितल्यावर मी त्यांच्याकडे पाहून हसलो, कारण मला माहीत होते की 2 किलोमीटर चालून गेल्यावरही गाव येणार नाही. तेही माझ्याकडे पाहून हसले, कारण त्यांना समजले की नेहमी माणसांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे हेच आपले काम आहे. गेली कित्येक वर्षे मी लोकांना प्रोत्साहन देतोय आणि त्यांना पुढे जाण्याचा मार्ग दाखवतोय. तुला जर आधीच सांगितलं असतं की आपल्याला 20 किलोमीटर चालायचं आहे तर कदाचित तू इतकाही चालू शकला नसतास. या 3 लोकांच्या मदतीने आपण 2-2 किलोमीटर चालत 6 किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. मला माहीत आहे तू खूप थकला आहेस. आता सध्याला आपण या मोठ्या वृक्षाखाली आराम करूया आणि सकाळ होताच पुन्हा चालायला सुरुवात करू. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, नेहमी लोकांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत राहायची. त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी थोडी का होईना आपण मदत केली पाहिजे. गौतम बुद्धांचे ते सारे बोलणे आनंदाने शांतपणे ऐकून घेतले. त्यांनी सांगितलेलं एक एक वाक्य आनंदला पटलं. त्यानेही गौतम बुद्धांनी दिलेला उपदेश आचरणात आणण्याचे ठरवले. तर मित्रांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की अजून यश मिळतच नाहीये, खूप थकले आहात, निराश झाले आहात, तर स्वतःच्या मनाला एकच सांगा, बस अजून थोडंच बाकी आहे की आपण पोचलोच. धन्यवाद.